वायरलेस 500 गाड्या खास महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यभरातल्या पोलीस स्टेशन्सला उपलब्ध करून देण्यात येतील. महिलांची सुरक्षा वाढवण्याकरता राज्य सरकारद्वारे आता 500 वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रत्येक गाडीमध्ये एक महिला पोलीस अधिकारीची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी 200 महिला कमांडोजची नियुक्ती देखील केली जाणार आहे. राज्य सरकारने असंही सांगितलं की ज्या प्रताडित महिला आहेत त्यांना आपल्या मनानुसार वकीलही नेमून दिला जाईल. आत्ताच्या बजेटमध्ये 50 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. वायरलेस 500 गाड्या खास महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यभरातल्या पोलीस स्टेशन्सला उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचबरोबर 100 मोटरसायकलीवर 200 महिला पोलीस कमांडो संवेदनशील ठिकाणी गस्त घालतील. राज्यामध्ये महिलांच्यावर जे अन्याय होत आहेत हे खटले प्रलंबित राहत आहेत. गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागामध्ये फास्ट्रॅक कोर्ट्स निर्माण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये जी 100 फास्ट्रॅक कोर्ट्स आहेत त्यातली 25 फास्ट्रॅक कोर्ट्स हे केवळ महिलांच्यावरच्या गुन्ह्यांच्या बाबतीतच काम करतील आणि त्यासाठी ते राखीव असतील. हाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. गृहमंत्र्यांनी पुढे अशीही माहिती दिली की राज्यातील पोलीस महानिरीक्षकांचे क्रमांक सर्व पोलीस स्थानकांच्या फलकावर लावले जातील की जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये त्याचा उपयोग करून घेतला जाईल. जर अट्रॉसिटीचे गुन्हे नोंद केले नाहीत, योग्य कारवाई केली नाही, तर अशा कर्मचाऱ्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना मी यापूर्वीही दिलेल्या आहेत. आणि जर कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवून घेतला जात नसेल, दलितांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात असेल, तर त्यांनी थेट डीजींच्याकडे तक्रार करावी. यासाठी एक ॲडिशनल डीजी ऑलरेडी आपण नेमलेले आहेत, त्यांच्याकडे तक्रार करावी. आणि चौकशीत जर असं निष्पन्न झालं, योग्य पद्धतीने तक्रार करताना सुद्धा नोंदवली गेली नव्हती, तर संबंधित कर्मचाऱ्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल. ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र.